स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल, अर्थातच दिवाळीच्या तयारीत सुद्धा रममाण असाल। प्रत्येकाच्या घरी घाई आहे, मला माहित आहे। बायका साफसफाई, किराणा निवडणे, किराणा आणणे, दिवाळीच्या फराळाची तयारी, अनेक अनेक तयाऱ्या प्रत्येकाच्या घरात चालूच आहेत। पण त्याबरोबर व्हिडिओ बघायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, कारण जे काही उपाय मी सांगणार आहे ते सुद्धा फक्त दिवाळीतच करायचे आहेत। त्यामुळं दिवाळीसाठीचे जे उपाय आहेत ते तुम्ही बघायला विसरू नका। ओळीनं सध्याचे जे व्हिडिओ येत आहेत ते बघा, वेळात वेळ काढून रात्रीचे बघा, जेणेकरून तुमच्याकडून एकही उपाय करायचा विसरला जाऊ नये। आपल्याला अख्खं वर्ष लक्ष्मी घरात पॉवर, त्याशिवाय पॉझिटिव्हिटी घरामध्ये, सगळी शांतता निगेटिव्हिटी रिमूव्ह करणे, ही सगळी कामं आपल्याला या दिवाळीत करायची आहेत। एक वर्ष पुढचं तुमचं भले भाड्याचं घर असो स्वतःचं घर असो, एक वर्ष पुढचं पूर्ण चांगलं गेलंच पाहिजे, हा माझा प्रयत्न राहील। आता बघा, दिवाळीत आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही म्हणाल ताई घराची साफसफाई करायची आहे, झाली। घराची साफसफाई करून झाल्यावर काय करायचं आहे, अजून कशाची सफाई करायची आहे? लक्षात येते तुमच्या की आपल्याला आपल्या मनाची सफाई करायची आहे, आपल्या घरातला ओरा। आपण घरामध्ये टी व्ही लावतो, बघा त्यात बलात्कारासारखे शब्द असतात किंवा त्यामध्ये ॲक्सिडंट, खून, मारामाऱ्या, शिव्या असतात, त्या आपल्या घरामध्ये ओरा पसरवतात। आपल्या घरी एखादा शेजारी येऊन बसला, आपणही चुकून आपल्याच रिलेटिव्हबद्दल किंवा शेजाऱ्यांपाजाऱ्यांबद्दल आपण वाईट बोलतो, घरामध्ये शिव्या दिल्या जातात। अनेक घरांमध्ये जेंट्स लोक जे असतात ते शिव्या देतात मुलांना, मुलींना, आपल्या घरातल्या लोकांना। म्हणजे असं मला थोडक्यात काय सांगायचं आहे की अनेक वेळा असं होतं की आपल्यालाही कळत नाही आपण आत्ता कोणाला मूर्ख म्हणून गेलो। मूर्ख असं जरी आपण एखाद्याला बोलून गेलो तरी त्याचे जे व्हाईब्स असतात ते पूर्ण घरामध्ये पसरतात। साधे शब्द आहेत, मूर्ख आहेस, बावळट आहेस, हे जे शब्द आहेत हे सुद्धा घरामध्ये काय पसरवतात तर निगेटिव्ह एनर्जी पसरवतात। ही निगेटिव्ह एनर्जी कशी काढणार? ही झाडून फरशी पुसून ही एनर्जी जाते का? तर नाही जात। झाडून पुसून काय जाते? घरातली घाण जाते। फार तर फार आपण कापूर घालू, मीठ घालू, आणि पाण्यानं या घरातली निगेटिव्हिटी जाते। पण या सगळ्या शब्दांचं टीव्हीतले असू दे, आपण बोललेले असू दे, आपल्या घरात कुणीतरी येऊन बसले असू दे, आपण फोनवर गॉसिप्स करतो, बघा ह्याचं काय त्याचं काय, ही खरं तर सवय चांगलीच नसते, तरीही कळत न कळत आपल्याकडून ह्या गोष्टी घडतात। आणि त्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूचा ओरा क्लीन करणं, आपल्या घरातला घरातली बोलण्यातली आणि शब्दातली निगेटिव्हिटी क्लीन करणं हे अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे। आणि त्यासाठीच मी तुम्हाला आज एंजल नंबर तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे। आणि जेव्हा आपण दिवाळीचे दिवे लावणार आहोत वसुबारसेपासून, त्या दिव्याच्या तेलात सुद्धा तुम्हाला हा नंबर लिहायचा आहे। त्यानंतर तुम्ही कमाल बघाल की तुमच्या घरातलं वातावरण हळूहळू करत कसं चेंज होतं आणि किती प्रमाणात सुधारतं ते आता तुम्हाला मी सांगते की स्पिरिच्युअल जे क्लिनिंग, ह्याला मी काय, आपण ह्याला काय नाव द्यायचं आहे किंवा याचं नाव काय आहे, तर स्पिरिच्युअल क्लिनिंग ह्याला म्हणतात। स्पिरिच्युअल क्लिनिंग केल्यामुळे काय होतं, जसं मंत्र जपामध्ये ताकद आहे, मंत्र जप यामध्ये इतकी ताकद आहे की आपल्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर पडते, तसेच काही एंजल नंबर्स आहेत ज्यामुळे घरातला ओरा क्लीन होतो, निगेटिव्हिटी बाहेर फेकली जाते आणि पॉझिटिव्हिटी घरात येते, आणि घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट होते। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, कुणाचीही नातेवाईकांची खरं तर निंदा नालस्ती करायची नाही आहे, व्हायब्रेशन आपल्या घराचे खराब करायचे नाही आहे। कुणी जर तुमच्या घरात येऊन ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल जोरात बोलत असेल, भांडत असेल, तर तुम्ही त्यांना सांगा शांत बोला, शांततेनं घ्या, मला माझ्या घरातलं वातावरण खराब करायचं नाही आहे, मला कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही आहे, कोण काय बोलेल त्याला स्वामी बघून घेतील, ह्याच्या उपर आपल्याला काही बोलायचं नाही आहे। आपल्याशी भले कुणीही कितीही गप्पा मारून खोदून विचारण्याचा प्रयत्न करू दे की तुझी सासू काय करते, तुझी नणंद, म्हणजे असतात हे लेडीजचे स्वभाव आहेत ज्यात आपल्याला पडायचं नाही, मी त्यांच्यात नसते, ते माझ्यात नसतात। जरी तुमचं भांडण असेल, जमत नसेल, तरी या शब्दात तुम्ही उत्तर द्या का, तर तुमच्याच घरातलं व्हायब्रेशन खराब होऊ नये। सतत बातम्या बघत राहणे, बातम्यांमधून जग कळतं म्हणतात, पण बातम्यांमधून निगेटिव्हिटी पण तितकीच पसरते, त्यामुळे सततच घरात जोर जोरात लावलेल्या बातम्या
या सुद्धा घरामध्ये नेगेटिव्हिटी पसरवतात. चला आता मिस्टर ऐकतच नाहीत, ताई आम्ही बातम्या ऐकतो, काय करायचं? तर त्याच्यावरच उपाय मी घेऊन आलेले आहे. तुम्हाला हवेमध्ये असं हवेत मध्यभाग घराचा हॉल घ्या, तुमची रूम घ्या, सगळ्यांच्या रूममध्ये शून्य, हे बघा असा 0927 0927 0927 या बोटानं तुम्हाला हा नंबर तुम्हाला त्याच्यामध्ये हवेमध्ये लिहून टाकायचा आहे. दुसरा नंबर आहे 5.6.16 5.6.16 हा नंबर तुम्हाला हवेमध्ये लिहायचा आहे. तुम्ही घरात कुणी नसलं की तुमच्या बेडरूममध्ये पटकन हा नंबर लिहा. 2-4 वेळा लिहा, 1 वेळा लिहा, 21 वेळा लिहा आणि मनातल्या मनात म्हणा की माझ्या घरातली निगेटिव्हिटी आता पूर्ण गेली आहे. त्याचप्रमाणे 0927 हा नंबरसुद्धा घराच्या मध्यभागी हॉलमध्ये, घरात कुणी नसलं की पटकन 0927 लिहून घ्या. या नंबरमध्येच इतकी ताकद आहे की तुम्हाला अजून काही वेगळं करण्याची गरज तुम्हाला भासणार नाही. हे नंबर जे आहेत ते काय करेल तर वातावरणातली निगेटिव्हिटी पूर्णपणे बाहेर काढेल आणि घर तुमचे संपूर्ण पॉझिटिव्ह होईल. इमोशनल, मेंटल, फिजिकल स्ट्रेससुद्धा तुम्हाला बाहेर काढेल. जर तुमच्या मुलांना हे त्रास होत असतील तर मुलांच्या खोलीमध्ये जावा. हवेत त्यांनी जर लिहिलं तर खूप चांगलं आहे, त्यांनी नाही लिहिलं तर तुम्ही लिहा. उदबत्ती वगैरे लावा, एखादा सुगंध मेणबत्ती छानपैकी लावा. हवेत लिहा 0927 0927 0927 आणि दुसरा 5, म्हणजे स्वल्पविराम 6.16 5-6-16 मध्ये कॉमा द्यायला विसरायचा नाही. एंजल्स नंबर आहेत, अगदी व्यवस्थितच वापरायचे. आता दिवाळीच्या तेलामध्ये जे आपलं टायटल आहे मेन, ते सांगते की दिवाळीचं जे तुम्ही तेल आणणार आहात, आता समजा तिळाच्या तेलाची एक बॉटल तुम्ही आणली की मला सगळ्या दिव्यांमध्ये घालायचं आहे, तर काय करायचं, ते तेल जे आहे ते एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. एक स्टीलचं पातेलं घ्या, त्यात ते सगळं तेल काढा आणि त्यामध्ये पहिल्याच दिवशी द्या वसुबारसेला 5.6.16. तुम्ही म्हणाल ताई तेलात कसं लिहायचं, पुसलं जातं ते, मला पण माहिती आहे की एम मंत्र मी नेहमी सांगते तो पुसला जातो, पण तुम्हाला लिहायचं आहे त्याचा फरक त्या तेलात आपोआप होतो. काय करायचं, तेलाचं पातेलं घेतलंय, समजा हे तेलाचं पातेलं आहे, 5.6.16 असं लिहायचं आणि मग ते पातेलातलं तेल सगळ्या पंट्यांमध्ये घालायचं, ते तेल झाकून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या तेलात तो नंबर लिहायचा, पुन्हा ते तेल वापरायचं. असं करत तुम्हाला दिवाळीच्या तेलामध्ये 5.6.16 हा शब्द लिहित लिहितच सगळ्या पंट्यांमध्ये तेल घालताना दिवाळी देवाच्या तेलात सुद्धा तुम्हाला समयीत सुद्धा हा नंबर लिहायचा आहे आणि हा नंतरही लिहू शकता, असं काही नाही फक्त दिवाळीत, पण दिवाळीत आपण अनायसे भरपूर पणत्या लावतो. 6 पणत्या तरी प्रत्येक घरात लावल्या जातात. अगदीच एखादं घर तुम्हाला सापडेल जिथं फक्त एक दारात 1 किंवा 2 पणत्या आहेत, किमान 6-12 अशा पणत्या तरी लावल्या जातात. तर प्रत्येक पणतीच्या तेलात तो नंबर जावा. आता एकेका पणतीत लिहिणं शक्य आहे का, तर नाही, पणतीत तो मावणार सुद्धा नाही. त्यासाठी तिळाच्या तेलाची किंवा जी कोणती पिशवी जरी आणाल तुम्ही तेलाची, पूर्ण पातेल्यात ओतायची, त्यामध्ये हे नंबर लिहायचे, नंबर लिहून सोडायचे आणि त्यानंतर तुम्हाला ते तेल पंटीमध्ये घालायचे. त्या तेलामध्ये एक प्रकारची एनर्जी येईल, घरातल्या कानाकोपऱ्यातली तुमच्या निगेटिव्हिटी दूर होईल आणि घरामध्ये सुख, शांती, आनंद, सौभाग्य, ज्याला म्हणतो ना आपण की माझ्या घरात आता मंगलमय वातावरण. पहिलं आमच्या घरात खूप रखरख होती, आपण म्हणतो बघा आता खूप शांत वाटतं, तर ते का शांत वाटतं, मंत्र, जप, हे नंबर्स, हे जर तुम्ही सतत वापराल, तुम्ही जप करा रोज घरामध्ये 11 माळी, 3 माळी, 2 माळी, 1 माळी, तुम्हाला नाही ना देवापाशी असं खाली बसता येते, तुम्ही सोफ्यात बसा, बेड सोडून सोफा, खुर्ची, कुठेही बसा आणि 11 माळी जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला महालक्ष्मी हवी आहे, ओम एम श्री महालक्ष्मी नमः, ओम एम श्री महालक्ष्मी नमः. जप करण्याची पण एक पद्धत आहे, काही जण मी बघितलेले आहेत की बघा जपमाळ घेतली, हे बोट तर लावतात खूप जण, म्हणजे कुणाला कुणाला हेही माहीत नाही आहे, मी आता त्याच्यावर व्हिडिओ करणार आहे जपमाळेवर, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अरे का, कशासाठी?
एवढी घाई नाही करायची, देवाचं नाव घ्यायचं आहे, एक माळ करा, 11 माळी नाही ना होत तुमच्याकडून, करू नका, एक माळ करा, पण ती कशी करा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। मित्र आत्ता बसले तरी 20 मिनटं उठणार नाही एवढं मला ते आवडतं। तर सांगण्याचा उद्देश आहे की हे स्पिरिच्युअल काही तुम्हाला मी थेरपी सांगितली जी एंजल नंबर लॉ ऑफ अट्रॅक्शनमधली आहे, त्याशिवाय मंत्र जप पण सांगितलं। तुम्हाला जे हवं आहे, तुम्हाला जर एखादं आजार पण बरं करायचं आहे, शंकराचा जप करा, ओम नमः शिवाय। लक्ष्मी हवी आहे, लक्ष्मीचा जप करा। गुरूंची कृपा हवी आहे, स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करा। तुम्हाला जर भीती वाटते कशाची, तुमच्या घरामध्ये सतत मुलं त्रास देत आहेत, हनुमानाचा जप करा, श्रीरामाचा जप करा। म्हणजे तुम्हाला मला हेच सांगायचं आहे, कुळाचाळाचा काही त्रास आहे असं वाटत आहे तर तुमच्या कुलदेवीचा त्रास करा, जप करा। ओम म्हणायचं, त्याच्या पुढे कुलदेवीचं तुमच्या नाव असेल, तुळजा भवानी नमो नमः किंवा देव्यो नमः, देव्यो नमः। ओम तुळजा भवानी देव्यो नमः, ओम महालक्ष्मी देव्यो नमः। इतकं सोपं आहे, जप करत राहा। जप केल्याने आयुष्य बदललेलं आहे माणसांचं, जपानं आयुष्य बदलतं। त्यामुळे मी तुम्हाला आजचे नंबर दिले, ते दिव्याच्या तेलातले याचे आहेत, आणि जप करायचा आहे दररोज घरात, मंत्र जपाने सुद्धा घरातले। आता हे कोणी करायचं तर हे आपण लेडीजनीच करायचं, कारण जेंट्सकडे तेवढा वेळ नसतो, ती लोक ऐकत नाही। खूप कमी 100 पुरुष असतील जे घरात रोज पूजा करतात, बाकी 90 स्त्रियाच घरात पूजा करतात। आमच्या घरातही तेच आहे, मीच पूजा करते, क्वचित ते पूजा करतात, नाही तर पूजा माझ्याकडेच असते। आणि त्यामुळं आपलं काम बनतं की आपण आपल्या घरात घर किती पॉझिटिव्ह ठेवायचं, किती आनंदी ठेवायचं। आपण आपल्या मुलांना धपाधपा मारलं, मुलांना शिव्या दिल्या, तर घरातलं वातावरण चांगलं राहील का मला सांगा? नाही राहणार। जेवढं तुम्हाला शांत राहता येईल एक काम कमी करा, पण शांत राहा, चित्त मन थाऱ्यावर ठेवा। बघा तुमचं घर सकत एका स्त्रीवर जास्त करून घर अवलंबून आहे। एक स्त्री शांत असेल तर घराचं गोकुळ बनतं, आणि एक स्त्री कडकडी असेल, लक्ष्मीच जर तापट रागीट असेल घरातली, तर अख्खं घर तसं बनतं। थोडासा व्हिडिओ मोठा झाला, मला वाटते 12 मिनिटाचा व्हिडिओ झाला। तुम्हाला नंबर समजले असतील, त्या त्या नंबरप्रमाणे काम करा, ते नंबर सगळ्यांनी वापरा दिवाळीच्या दिवशी। आणि सगळ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। नंबर वापरून बघा, मला सांगा काय फरक पडतो ते। व्हिडिओ खूप जणांपर्यंत शेअर करा, जेवढे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा। माझी विनंती आहे कळकळीची तुम्हाला, एक लाईक करा जाता जाता, थंबचं बटन दाबल्याशिवाय व्हिडिओ थांबवू नका, आणि व्हिडिओ शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ।